ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरळप येथे दोन गटाकडून शक्ती प्रदर्शन करत झाले पंचांग पूजन। मंदिर परिसरात पोलीस फौज फाटात तैनात। कुरळप तालुका वाळवा येथे 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे। यासाठी गुढीपाडव्यानिमित्त हनुमान मंदिरात सत्ताधारी व विरोधी गटांनी आपापला शुभा मांडत पंचांग वाचन केलं। यावेळी दोन्ही गटात किरकोळ वादावादी झाली। यावेळी इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, कोकरूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुढीपाडव्यापासून 15व्या दिवशी कुरळप येथे हनुमान जयंती उत्सव साजरा होत असतो। यासाठी गुढीपाडव्याच्या सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान हनुमान मंदिरात पंचांग पूजन करून यात्रेची रूपरेषा ठरवली जाते। हे पूजन गेली 38 वर्ष राजाराम बापू साखर कारखान्याचे चेअरमन व महाराष्ट्र राज्य साखर संघाचे नूतनाध्यक्ष पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येतो। यात्रेची जनरल मीटिंग संपन्न झाली, परंतु या जनरल मीटिंगला अपशकुन करायचं म्हणून काही गावातल्या विघ्न संतोषी मंडळींनी प्रयत्न केला। त्यांचं म्हणणं असं होतं की ग्रामपंचायतीचं सत्तांतर झालेलं आहे, त्यामुळं आम्हीच यात्रा करणार आणि यात्रा करण्याचा अधिकार आमचा आहे असा त्यांचा दावा होता। पण हे ते सोयीस्करपणे विसरलेले होते की ही यात्रा कमिटीची स्थापना 1989 साली स्वर्गीय श्रीपतराव जाधव आणि आम्ही एकत्र बसलो। तत्पूर्वी श्रीपतराव जाधव हे यात्रा करत होते आणि त्याने मला विनंती केली श्रीपतराव तात्यांनी की आपण यात्रा कमिटी स्थापन करूया, सर्व समाजाच्या घटकांना त्यात घेऊया, आम्हीच फक्त ग्रामपंचायतीनं करणं बरोबर होणार नाही। आणि म्हणलं कोणी अध्यक्ष व्हायचं, तर त्यांनी सांगितलं तुम्ही अध्यक्ष व्हा। त्यांनी त्याची कार्यनिमसा सांगताना असं सांगितलं की ह्या यात्रेचा मान हा तुम्हाला आहे। म्हणजे कसं, तर पाडव्याचा मिटिंगचा नारळ फोडायचा वर्गणीच्या अगोदरचा मान आम्हाला आहे, त्यानंतर तिथं पंचायत वाचायचा मान ब्राह्मण समाजातील नंदकुमार कुलकर्णी यांना आहे, आणि आपल्या या पाडव्याला गुळ आणि लिंब आणण्याचा मान दत्तात्रय काशीनाथ शेटे यांना आहे। ठीक आहे म्हणजे, आणि यात्रेचा मुख्य मान जो आहे ते ज्याला जन्मकाळ होतो त्या जन्मकाळासाठी तुमच्या घरातून जन्म देवाचा पाळणा, त्याचबरोबर देवाचं घोमचं, त्याचबरोबर देवाचा नारळ आणि देवाचा हार आणि सुंटवडा हा तुमच्याच घरातून आणला जातो। आणि जन्मकाळ झाल्यानंतर गावातून देव फिरून आल्यानंतर तिथं उपस्थित असणाऱ्या तुमच्या कुटुंबातील महिलेच्या ओटीमध्ये तो नारळ दिला जातो, ही आपली कायमची परंपरा आहे। त्यानंतर सायंकाळी जी आतषबाजी होते ते आतषबाजीचं पूजन करण्याचा मान हा तुमच्याकडे आहे, आणि त्यानंतर पालखी काढायची असते त्याचाही मान तुमच्याकडे आहे, आणि मग त्यामुळं तुम्ही अध्यक्षपद स्वीकारा। आणि म्हणून त्या विनंतीला मान देऊन मी अध्यक्ष 1900 जवळजवळ 42 वर्ष मी अध्यक्ष आहे, आणि त्यावेळेला एकमतानं विष्णू शंकर माळे यांची सचिव म्हणून की आम्ही कुस्ती आहे त्या कुस्ती आम्ही ठेवलेली आहेत, परंतु मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवा अशी मागणी झाल्यानंतर आम्ही ज्याला श्यामराव सखाराम भालकर सचिव होते त्यावेळेला आम्ही इस्लामपूरचे नामवंत झमकारसारखं कलापथक एक लावणीचा कार्यक्रम आम्ही आणला, पण आम्हाला अनुभव इतका वाईट आला कारण का तो शिळे यात्रे दिवशी हा कार्यक्रम असायचा संध्याकाळी, आणि शिळे यात्रेच्या वेळेला सामिष आहार मांसाहाराचं जेवण असल्यामुळं आणि प्रत्येकाच्या घरी पाहुणे येत असल्यामुळं फारसे कार्यकर्तेकडून तिकडे फिरकायचे नाही, आणि जी यात्रा कमिटी असेल त्या लोकांनी थांबायचं, आणि मग त्या दिवशी नशेत असणाऱ्या काही माणसांनी त्यावेळेला त्या एक दगड मारला आणि तिथल्या महिलेच्या छातीवर दगड लागला, त्याने तिथंच कार्यक्रम थांबवला आणि मी घरी होतो
त्या कला पथकाचा प्रमुख माझ्याकडे आला आणि म्हणला आम्ही कसे कार्यक्रम करायचे, ह्या गावात कोण माता बहिणी आहेत का नाहीत, आमची आम्ही कलाकार करत असलो म्हणजे आम्ही काय आमचं चारित्र्य विकलेलं नाही, काय चाललंय तुमच्या गावात. म्हणल्यानंतर मी तिथं गेलो आणि सगळ्यांना स्पीकरवरनं सांगितलं, बाबा रे ही कलाकार असली तरी महिला आहे, महिलेचा आदर आपण केला पाहिजे, आपल्याला पण बहीण आहे, आपल्याला पण आई आहे, आपण अशा बहिणी आपल्याला अनादर करू शकतो का, आणि जर तुम्ही असं केलं तर आपल्या गावाचं गाव नाव बदनाम होणार आहे, बदनाम झालेलं होऊ नका, आपण हे गाव चांगलं राखण्याचा प्रयत्न केलेला आहे, कृपा करून असं करू नका. तरीसुद्धा दुसऱ्या वर्षी त्याचीच पुनरावृत्ती झाल्यानंतर आम्ही मनोरंजनाच्या कार्यक्रमाला यात्रा कमिटीच्या मीटिंगमध्ये ठरवून फाटा दिला आणि त्याचेच पैसे यात्रे याच्या कुस्तीकडे वर्क केले आणि चांगल्या प्रमाणात कुस्ती लावायला लागलं. मात्र मागील 4 महिन्यापूर्वी गावात युवक क्रांती पॅनलचे युवा नेते पैलवान अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता पालट झाली. यामुळे ग्रामपंचायतच्या वतीनं आज पंचांग पूजन करण्यासाठी मंदिरात पैलवान अशोक पाटील व सरपंच डॉक्टर मदन शेट्टे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागील सत्ताधारी गटाचे प्रमुख PR पाटील यांनी सुद्धा नंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते पंचांग पूजनास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटाकडून हनुमान देवाचा मोठमोठ्या आवाजात जय जयकार करून व घोषणा देऊन आरडाओरडा सुरू केल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना फटकारले. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज सालाबादप्रमाणे गावच्या रामदेवता पाडव्यानिमित्त यात्रेसाठी आपल्या ग्रामपंचायतमार्फत मीटिंग बोलवली होती. ग्रामपंचायतनं मला या यात्रा कमिटीचे अध्यक्षपद दिले, त्याबद्दल मी ग्रामपंचायत सर्वप्रथम धन्यवाद मानतो. तसेच आज तुळक गावात आमची सत्ता असून जवळजवळ 38 वर्षानंतर सत्तांतर झालं, तर प्रत्येक गावात विचार केला तर की जी जी ग्रामपंचायत त्यांची यात्रा कमिटी असते, पण इथे राजकीय लालचीपोटी अजूनही त्यांना की आपली सत्ता इथं गेलेली अजूनही त्यांना समजून आलेली नाही, त्यांना अजूनही आजही वाटते की आपली सत्ता आहे. तरी आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही आमची यात्रा कमिटी जाहीर केली आहे. आम्हाला कुठल्या प्रकारे गावाला वेटीस धरायचं नाही आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या गावचा हा उत्सव आम्ही पार पाडणार. तसेच आपल्या ग्रामपंचायत म्हणजे आपल्या यात्रा कमिटीमार्फत की 7 तारखेला आपण भव्य कुस्त्याचं मैदान भरवले आहे, तसेच 8 तारखेला एक ऑर्केस्ट्रा आहे, तसेच 9 तारखेला एक लावण्यांचा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीनं आपण हे यात्रेचं स्वरूप असणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही यात्रा पार पाडू आणि कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही सर्व यात्रा कमिटी काळजी घेऊ. आज कुरळक गावामध्ये यात्रेनिमित्त ठरलेल्या बैठकीमध्ये कुरळक ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या मासिक मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आमच्या गावचे नेतृत्व माननीय पैलवान अशोक तात्या यांना अध्यक्ष म्हणून आम्ही घोषित केलं आहे. कुरळक गावातून 38 वर्षानंतर सत्तांतर झालं आहे, एक चांगली आणि सुंदर यात्रा भरवायचं आमच्या सगळ्या यात्रा कमिटीनं आणि आमच्या टीमनं ठरवलेलं आहे. या टीमनं ठरवल्याप्रमाणे आज आम्ही तिथं नारळ फोडलेला आहे, त्याच्यावर ज्या यात्रा होणार आहे जशी यात्रा होणार आहे 6 आणि 7 तारखेला त्याचं आम्ही इथं डिक्लेरेशन केलेलं आहे. या यात्रेनिमित्त आपण भव्य जंगी कुस्त्या बनवणार आहोत, सांस्कृतिक कार्यक्रम भरवणार आहोत. गावामध्ये असं पाहिजे होतं की आपण ज्याची सत्ता आहे त्याच्याकडे यात्रा असते, हे सगळीकडे होत असते, पण त्यांनी तसं न मानता त्यांनी काही दुसरं करतील त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. तर आम्ही चांगली आणि सुंदर यात्रा कशी होईल आणि त्या यात्रेतून आमच्या कुलगावच्या लोकांना कसा आनंद मिळेल, त्या कुलगावच्या लोकांना कसं मनोरंजन होईल, कुलगावच्या जे पैलवान आहेत त्यांना कसं कुस्तीमध्ये प्रोत्साहन मिळेल, या सगळ्या गोष्टीचा विचार आमचे नेते माननीय पैलवान अशोक पाटील दादा करत आहेत. त्यांच्याबरोबर VT पाटील असतील, मार्ट्यांना असतील, सुभाष सत्या असतील, जानावा असतील, या सर्वांनी हे एकमुखानं ठरवलं की बाबा चांगली यात्रा करूया.
कोणी याच्यात विघ्न आणू नये, कोणी याला दुजोरा देऊ नये दुसऱ्यावाली, आणि त्यांनी चांगल्या मुख्यमंत्र्यांना माफ करून बाबा तुम्ही करा असं म्हणायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं म्हणलं नाही. 38 वर्ष आम्ही त्यांना कुठलेही त्रास दिला नाही, आमच्या कुठल्याही पाठीतला एक माणूस त्यांनी घेतला नाही यात्रा कमिटीच्या सदस्यामध्ये किंवा यात्रा कमिटीमध्ये. आम्ही 38 वर्ष तिकडे फिरवलं होतं, आता त्यांनी फिरकू नये अशी आमची इच्छा होती, पण शेवटी त्यांच्या मनाचा कौल आहे, त्यांनी काय करावं त्यांनी ठरवावं, पण आम्ही चांगली आणि सुंदर यात्रा करू, गुळपच्या जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, पाण्याचं नियोजन चांगलं करू, बाकीचं सर्व नियोजन चांगलं करू, आणि एक सुंदर यात्रा करवण्याचा आदर्श घडू आम्ही पंचक्रोशी, इथं चांगली यात्रा भरवली जाईल.